मी खंडू दौलत शेवाळे मुक्काम भुयाने तालुका सटाणा जिल्हा नाशिक। माझा जन्म 23 मार्च 1959 साली झाला। शिवरात्रीच्या दिवशी जन्म झालेला आहे। मी तिसरा अपत्य, माझ्या आईवडिलांचं तिसरं अपत्य, म्हणजे पहिल्या 3 बहिणी झाल्यामुळे जरा मी नवसाचा होतो। त्याच्यामुळे माझा जन्म झाला तर सगळ्या कुटुंबाला खूप आनंद झाला, म्हणजे असं आई म्हणायची आमची, केशरबाई दौलत शेवाळे। तर शिवरात्रीचा जन्म झाल्यामुळे माझं नाव तसं शिवाजी वगैरे असं काही ठेवणार होते असं आई म्हणायची, पण खंडेराव महाराज पावले म्हणून खंडू ठेवलं। आणि आमची वडील आणि ते चौघं भाऊ, असं मोठं कुटुंब। भुयाने गावात एक नावाजलेलं, आमचे आजोबा पोलीस पाटील गावचे दावल बाबाजी म्हणून खूप नाव, त्यांचं प्रसिद्ध व्यक्तिमत्व। तर मग जेव्हा विभक्त आम्ही झालो तेव्हा परिस्थिती खूप खालावलेली होती, कर्ज वगैरे झालेलं होतं। आम्हाला 5-5, 6-6 एकर जमीन आलेली होती, घर ते एकच घर, पण त्याच्यात आतमध्ये भिंती बांधून असे वेगवेगळे घरं करून तिथंच राहायचो। मग शेती विकलं त्यांनी, तेव्हा एक शेत 4 बिघे शेत होतं आर्य म्हणून, ते विकून आणि मग आमच्या वडिलांनी जे कर्ज होतं सगळं ते नील केलं। तेव्हा काहीतरी ते 11,000 रुपयाला 4 एकर जमीन विकली, पण त्यामध्ये मग वडिलांनी 1,800 रुपयाचं इंजिन घेतलं, 500 रुपयाची बैलगाडी घेतली आणि बाकीचं कर्ज फेडलं। राहिली 3 बिघे जमीन, तिथंच फक्त कोरडवाहू पिकं काढायची आणि ती त्याच्यावर कुठलं काही भागत नव्हते, आईवडील मजुरी करायची, असं करून वर्षभर धान्य पुरत नव्हतं। काही वेळा तर म्हणजे जेवायला पण नसायचं, 8-8 दिवस म्हणजे नुसतं हरभरे खाऊन आम्ही दिवस काढलेले। 8 दिवस हरभऱ्यांवर, म्हणजे भाकरी नसायची घरी सायंकाळी। आमची आईने खूप कष्ट करून आम्हाला जगवलं, मोठं केलं। मला पण 5 बहिणी, आम्ही 2 भाऊ, लहान भाऊ 1-10 वर्षांनी झाला, म्हणजे माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी लहान आहे तो। म्हणजे जेवण, म्हणजे परिस्थिती खूप वाईट होती। आई माहेर शेजारचं नितान्याचं होतं, तिथून काही आणायची, ते खाऊ घालायची। 3 बहिणींचे लग्न करायची, तेव्हा ते एकत्र असतानाच लग्नाच्या होत्या बहिणी। मग मोठी बहीण आमची दाभाडीला दिली, तिला 500 रुपये बकऱ्या विकल्या आईने आणि 500 रुपये हुंडा लावला। आणि मोठी बहीण तिथं दिली, 2 नंबरची बहीण केरसाण्याला दिली, त्यांची बरी होती शेत जमीन वगैरे। ते 2 नंबरचे मेवणे पण 7वी झालेले होते। 3 नंबरची बहिणीने पण तिथं खूप हालापेष्टा काढल्या, परंतु कधी घरी सांगितलं नाही की माझं व्यवस्थित चालू आहे। आम्हाला पण अभिमान वाटायचा, आमची बहीण बडोद्याला आहे, परंतु तिथं साध्या त्या गोणपट लावून आणि तिथं राहायची। मी 10वी झालो तेव्हा बहिणीकडे गेलो, मला असं वाटायचं की तिथं खूप बडोदा म्हणजे मोठं शहर, तर ते बघून मी मेवण्यांना सांगायचो की मला अशी 2 व्हीलर घ्यायची, असं करायचं तसं करायचं। मेवणे मला हसायचे आणि आपली परिस्थिती अशी, पण ते योगायोगाने काय असेल, तर ते मला आज रोजी सगळं मिळालं। कष्ट खूप केले, आईची खूप मोठी साथ, तसेच आम्ही 3 बहिणी, आई, मी, असं 4 जण सगळं शेण गोळा करायचो आणि ते शेण गोळा करून मग ते सगळी आमचं घरीच शेतीला ते टाकलं। ते तेव्हाचं टाकलेलं शेणखत वगैरे आजही आमच्या त्या जमिनी अतिशय समृद्ध आहेत शेणखताने। वडिलांनी मला शाळेत शिकवलं, म्हणजे 10वीपर्यंत मी नेतानालाच शाळेत होतो। 10वी झाल्यानंतर माझ्या काकांनी, म्हणजे लहान चुलत्यांनी मला ॲडमिशन घेऊन दिलं सटाण्याला,
तर दहावी झाल्यानंतर मला हे पण माहीत नव्हतं की दहावी झाल्यानंतर आपण सायन्स आर्ट कॉमर्स काय असतं हे पण कळत नव्हतं. पण आमचे काका हायस्कूलला टीचर असल्यामुळे सर नाना त्यांनी मग सायन्स घ्यायला लावलं. मग मी सायन्स घेतलं आणि पहिल्यांदाच घराच्या बाहेर शाळेत सटाण्याला गेलो. हॉस्टेलवर राहिलो काही दिवस, मावशीकडे राहिलो. असं 11वी 12वी मी केलं. 11वी 12वी केल्यानंतर घरची परिस्थिती जमतेमस, म्हणजे कुठलंही कॅश क्रॉप नसल्यामुळे खूपच हालाकीची. कपडे नाही, एकच ड्रेसवर डिसेक्शन बॉक्स घेण्यासाठी 40 रुपयाला मिळायचं तेव्हा. ते पण पैसे नव्हते. आई माझी इथून घरून बाजरी डोक्यावर घेऊन आणि सटाण्याला विकून आणि मग ते मला पुस्तकं वगैरे घेऊन द्यायची. ते जरा मला बरं वाटत नव्हतं. म्हणून मग माझं काही शाळेवर लक्ष लागलं नाही. असं म्हणून मग मी शाळा सोडली 12वीनंतर साधारण 75-76 आणि शेतीवर आलो. मग घरी आल्यानंतर ती 3 बिघे शेती होतीच. आई आणि आम्ही मग साध्या 1-2 गुंठी मिरच्या लावल्या. तिथून आईने असं बादलीने पाणी काढून आणि मिरच्या लावल्या 2-3 गुंठे. त्या मिरच्या जगवल्या. असं करत करत आम्ही स्वतः मग त्या मिरच्या डोक्यावर घेऊन ताराबादला जायचो विकायला. सरळ बारीमधून पायी जायचं, पायी यायचं. म्हणजे असं मग ते सुरू झालं. मग नंतर वडिलांनी विहीर खोदायचा सौदा दिला. 1400 रुपयाला विहीर दिली. खाली विहीर खोदायला पर कोणी नसल्यामुळे मग आम्ही स्वतःच विहीर खोदली. आई, वडील, मी आणि आमचे म्हणजे आईचे मावस भाऊ नेताण्याचेच जीभाऊ मामा म्हणून होते, ते पण मदतीला आले. मग वडील शिकाळी हाकलायचे, मी खाली खोदायला आणि आमचे मामा खाली भरायला. असं करून आणि विहीर खोदली आणि तीच विहीर आज पण आहे. मग मोटर बसवली. मग व्यवस्थित जरा भाजीपाला करू बा. मग कोथिंबीर टाकली सुरुवातीला. मग कोथिंबीर पण मी कुठं विकायची म्हणून सुरतला विकायला निघालो. तर तेव्हा चांगले रेट होते. मग मालेगाव सुरत गाडीने जायचो. मग ते ड्रायव्हरच आमची कोथिंबीरचे गठ्ठे विकत घेऊन टाकायची. मार्केटमध्ये पाहत बघत गेलो तर तिथं टोमॅटोला खूप चांगले बाजारभाव मिळत होते त्या काळात. तो काळ असेल साधारण 77 असा काळ असेल. मग मी घरी येऊन साधे टोमॅटो म्हणजे रुबी पुसा म्हणून व्हरायटी होती तेव्हा, काही वैशाली रुपाली पण नव्हते. 3 बिघे टोमॅटो लावले पहिल्यांदा मी आणि ते 3 बिघ्यामध्ये मला काहीतरी 25,000 रुपयाचे टोमॅटो झाले. 25,000 रुपयाचे त्या काळात टोमॅटो म्हणजे फार मोठं उत्पन्न मिळालं मला. मी मालेगावहून काळे पाईप आणले स्वतः जाऊन, पाणी जिरू नये किंवा पाण्याची बचत व्हावी म्हणून. त्या काळात प्रत्येक तुकड्याला पिलर करून आणि कमी पाण्यात कसं आपलं जास्त इरिगेशन होईल या हिशोबाने तेव्हा पाईपलाईन केली. तेव्हा माझ्या वयाच्या मानाने अहमदाबाद जाऊन पाईप आणणे ते सुद्धा मोठं कौतुकाचंच काम होतं, कारण सटाण्याच्या बाहेर कुठं गेलो नव्हतो. मग तेव्हा पहिल्यांदा टेलिफोनवर बोललो होतो ट्रान्सपोर्टवाल्याशी वगैरे. मग तो काळ असेल 78 घर बांधायचं ठरवलं. मग घर बांधायचं तेव्हा मी 1500 रुपये फक्त मजुरी लागली घरासाठी आणि आम्ही स्वतः विटा वाळू वगैरे मातीचं घर बांधलं. आई, वडील, आम्ही स्वतः गवंड्याबरोबर गवंड्याला भिगारी म्हणून आम्ही मटेरियल द्यायचो. तो फक्त कारागीर म्हणून 1500 रुपयात लावलेला होता. असं करून घर व्यवस्थित मस्त घर बांधलं. तिथंच आम्ही दोघं भाऊ असल्यामुळे दोघांसाठी 2 सोयी पण केल्या. घर आम्ही 81 साली बांधलं. माझी बहीण दाभाडीला मोठी बहीण दिलेली असल्यामुळे मी बहिणीकडे जायचो कारखान्यावरनं उतरून पायी पायी जायचो रस्त्याने. मग द्राक्षबाग दिसायच्या मला. तसंच सटाण्याला गहू वगैरे बाजरी विकायला बैलगाडीवर जायचो. मला तरसाळीला द्राक्षबागा दिसायच्या. मग मी त्यांना विचारायचो की कसं काय द्राक्षबागाचं असतं काय असतं. ते म्हणायचे की चांगलं असतं, वर्षातून एक बार येतो आणि आपल्याला हे एकदा लावलं 15-20 वर्ष राहतं. मग मी पहिल्यांदा
15 ऑगस्ट 86 रोजी पहिली द्राक्षबाग लावली। तिथं त्या द्राक्षबागेत कोबी लावली आणि कोबी लावून तेव्हा दरवर्षी कोबी करायचो, टोमॅटो करायचो, भाजीपाला करायचो, त्याच्यामुळे म्हणजे हातात पैसे नेहमी खेळत राहायचे, त्याच्यामुळे अडचण येत नव्हती। मग बँक कर्ज देत नव्हती तेव्हा, थकून शेवटी मी त्या कागदपत्र तिथंच फाडून फेकून दिलं आणि त्यांना सांगितलं की परत मी बँकेचं दर्शन घेणार नाही, बँकेकडून काहीच घेणार नाही। मग ठरवलं की आपलं आपलं आपणच कमवायचं आणि आपणच डेव्हलप करायचं। त्या दिवसाच्या याच्याप्रमाणे आजपर्यंत मी कुठल्याही बँकेचा 1 रुपया घेतला नाही, कारण मला ती सवयच लागून गेली। आपला आपण शेतात कष्ट करायचा, 1 रुपया कमवला त्याच्यातलं 60-70 पैसे वापरायचे आणि 10-20 पैशाची इन्व्हेस्टमेंट करायची। आई आमची खूप खूप हुशार आणि खूप कष्टाळू असल्यामुळे आईने पण जेवढे म्हणजे पैसे साचून आम्ही मग पहिल्यांदा 8,000 रुपयाला 2 एकर शेती घेतली। आमच्या शेजारीच आमचे रामभाऊबापू म्हणून चुलत चुलते होते, त्यांच्याकडून मग तिथं डाळिंब लावले, 88 साली डाळिंब लावले। मग तिथून फळबागामध्ये आल्यामुळे मला खूप उत्पन्न मिळत गेलं परमेश्वराच्या आशीर्वादामुळे। मग पहिल्यांदा मी द्राक्षबाग लावली तेव्हा पहिले द्राक्षबागायतदार संघात सभासद झालो, त्याच्यामुळे अभ्यास चांगला, म्हणजे नेमकं वेळेस नेमकं काय काम करायचं ते मला तिथं अभ्यास मिळाला द्राक्षबागायतदार संघाचा। आणि म्हणून मी फेल कधी गेलो नाही द्राक्षबागेत। पहिल्याच वर्षी मला 55,000 रुपयाची द्राक्षे झाली, म्हणजे त्या काळात 55,000 रुपये म्हणजे खूप झाले। आणि जसे पैसे मिळायला लागले मग माझा हे वाढला आणि मी लहान भावाला ITI केलं, त्याला पण नाशिक ITIमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 3,000 रुपये भरले। ITI झाल्यानंतर मग काय करायचं, मग भाऊ म्हणे नोट प्रेसमध्ये नोकऱ्या मिळतात, मग नोट प्रेसमध्ये पण आम्ही पाल काढला 5,000 रुपये देऊन, मग 20,000 रुपये एका नातेवाईकाला दिले, त्याने मग नोकरी लावून देतो म्हणून सांगितलं, पण काही नोकरी लावली नाही आणि 20,000 रुपये पण गेले। त्या काळातले 20,000 रुपये फार झाले। मग शेवटी भाऊ एका सिनेमा टाकीमध्ये ऑपरेटर म्हणून कामाला लागला। मी मग जायचो त्याच्याकडे तर पाहायचो त्याला, तर ते इंजिन मशीनमध्ये इतकं हॉट परिस्थितीमध्ये टेम्परेचरमध्ये तो ते मशीन चालवायचा। मग म्हटलं काही इथं हात लवकर याची तब्येत एवढी खालावली या एवढ्या खराब वातावरणात, त्याला म्हटलं घरी चल अजून 1 एकर बाग लावू। आणि मग तेव्हा मी त्याला घरी बोलून घेतलं आणि परत 2 एकर बाग लावला। मग तेव्हापासून दोघं भाऊ असल्यामुळे मला इकडे तिकडे फिरायला जमायला लागला, अभ्यास करायला जमायला लागला। भाऊ घरी माणसं लावून व्यवस्थित काम बघत होता, त्याच्यामुळे मला अभ्यास करायला वेळ मिळाला। मी मग भरपूर नाशिक एरिया म्हणा, सोलापूर एरिया म्हणा, पुण्यामध्ये पुणा भरपूर मोठे मोठे जुने द्राक्षबागायतदार खापरे मामा झालं, आर्वे नाना झालं सोलापूरचे, परत नाशिकचे ब्रह्मेच्या झालं, बाळासाहेब जगताप, अशोक दादा गायकवाड, असे खूप मोठे मोठ्या शेतकऱ्यांकडे आम्ही जाऊन त्यांचा बागा बघायचो आणि त्या बागा बघण्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली। मग मी सतत द्राक्षबाग डाळिंबबाग वाढवत गेलो आणि बाहेर म्हणजे या लोकांच्या प्रेरणेमुळे आता बागा वाढवत गेलो आणि द्राक्षबागायतदार संघातसुद्धा खूप, दाभोळकर सर म्हणून होते, खिलारी सर म्हणून होते, खूप चांगली मदत मिळाली आणि अभ्यास सतत करत गेलो, कुठलं व्यसन लागलं नाही। सतत कष्टाचा आणि उत्पन्न काढण्याचाच फक्त ध्यास असल्यामुळे आज मी ह्या स्टेजला आलेलो आहे। आज मला माझ्याकडे 110 एकर जवळपास शेती आहे, त्याच्यात 70 एकर द्राक्षे आहेत आणि माझे मित्र कृष्णा भांबरे, आम्ही चांगले जुने मित्र, आम्ही गवांदी शेती घेतली ताराबादला, तिथून पाईपलाईन केली वायन अण्णा देवरे म्हणून, त्यांच्यामुळे आम्हाला शेती मिळाली। लखातात्या यांनी पण, आम्ही मराठा असल्यामुळे त्यांनी उधार शेती दिली, म्हणजे पैसे नंतर घेतले आणि म्हणजे त्यांचे पण आम्हाला खूप उपकार आहेत।
वायनांचे तर पहिल्यांदा पहिल्या बागेला लोखंड त्यांनी मुंबईहून पाठवून दिलं. मित्र उद्धव भामरे त्यांनी वीर खोदायला पाईपलाईनीला सगळ्या गोष्टींना खूप मदत केली. तारावाचे कुंडलेकांना महाजन त्यांनी पण नेहमी पाईपलाईनीला त्याला मदत केली. असं सगळ्यांचा सहभाग आणि सगळ्यांची मैत्री सगळ्यांचं प्रेम असल्यामुळे आज मी ह्या स्टेजला आलेलो आहे. मग इस्रायलला मी पहिल्यांदा गेलो 1997, त्यानंतर साऊथ आफ्रिकेला 2007, युरोप कंट्रीज केले 4-5, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड अशी 4-5 कंट्री झाली. तेव्हा ती गव्हर्नमेंटच्या खर्चातून झाली होती टूर, बाकी पहिल्या टूर स्वखर्चानेच झाल्या होत्या. आणि मला पहिला पुरस्कार आरशेफने दिला होता मुंबईला, पण 26 जानेवारीला. तो खूप छान पुरस्कार होता आरशेफने. नंतर मग रोटरी क्लबने दिला. आपलं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने पण माझा गौरव केला शरद पवार साहेबांच्या हस्ते. आणि कृषीभूषण मला 2008 मिळाला. तो 2007 होता, पण 2008 वितरण झालं. ते नागपूरला होता तेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, सगळे बरेच मंत्री होते. आपण सगळ्या लोकांना घरी जाऊन मार्गदर्शन आपल्या स्वखर्चाने कुठल्याही रुपया न घेता स्वखर्चाने मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने मला गौरव केला, 51,000 रुपये रोख आणि असं चांगला यथोचित सत्कार केला. असे बरेच सत्कार झाले, गिरणा गौरवने दिला. आणि खरं म्हणजे यशाची गुरुकिल्ली जर म्हणायचं तर म्हण आहे की अडचणीतून मानव निर्माण होतो आणि संपत्तीतून दानव निर्माण होतो. तर मी ज्या अडचणी भोगल्या त्याच्यामुळेच मला या स्टेजला पर्यंत पोहोचता आलं. कष्ट आणि खूप कष्ट, पण मी फारसा देवधर्म मानत नाही, परंतु कष्टाला कष्टावर माझा विश्वास आहे. आपण कष्ट केलं तर 100% यश मिळतं. पौर्णिमा, शुभ दिवस, अशुभ दिवस असं काही नसतं, फक्त कष्ट करत राहायला पाहिजे. असं अशानेच आपल्याला भरपूर यश मिळवता येईल.